हॅलो ऑल वेलकम टू ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी आपण सी सॅटचं जे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील काही महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत आणि आपण एक लेक्चर घेतलेलं आहे आय होप तुम्हाला ते आवडलं असेल त्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता आजचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे यामध्ये सुद्धा आपण काही महत्वाचे प्रश्न घेणार आहोत सी सॅट हा पेपर आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे वेळ कमी पडत असल्याने बऱ्याच मुलांचा यामध्ये स्कोअर चांगला येत नाही परंतु तुम्ही जर का रोज प्रॅक्टिस केली आणि जे प्रश्न आहेत ते सोप्या पद्धतीने किंवा लवकरात लवकर कसे सोडवायचे ह्याच्या जर ट्रिक्स जर का तुम्ही माहिती करून घेतल्या तर हा पेपर अवघड नाही आहे आणि यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क्स कव्हर करू शकता तर आजसुद्धा आपल्याला असेच काही महत्त्वाचे प्रश्न पाहिजे पाहायचे आहेत जे टाईप आपण पाहतोय त्या टाईपवर वारंवार दरवर्षी प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न करणे मस्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला आपल्या या व्हिडिओचा सी सॅटमध्ये चांगला स्कोअर करण्यासाठी नक्की फायदा होणार आहे तर आपल्याला आत्ता जे पहिल्यांदा पाहायचं आहे की आ, हे जे गणित आहे ॲक्च्युली हे गणित नसून जे लहानपणी आपल्याला कोडे सांगायचे त्या प्रस त्याप्रमाणेच हे एक कोडं आहे परंतु असे जे प्रश्न असतात हे लेंदी असल्यामुळे वाचण्यामध्येही वेळ जातो आणि सोडवण्यामध्ये सुद्धा वेळ जातो परंतु आपल्याला असे प्रश्न प्रश्न स्किप करून चालणार नाही आहे कारण की आपल्याला जर स्कोअर पाहिजे असेल या एक्झाममध्ये तर आपल्याला प्रत्येकच गोष्ट स्किप करता येणार नाही आहे कारण की टू पॉइंट फाईव्ह मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे आणि आपण जर का एक एक प्रश्न सोडवत गेलो तर आपलं खूप मोठं नुकसान आहे त्यामुळे आपल्याला हे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे आता हे प्रश्न कसा सोडवायचा आहे ते आपण पाहूया तर पहा या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की एका व्यक्तीला तळ्याभोवती असलेल्या तीन देवळात कमळे व्हायचे आहेत प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा पुन्हा पुन्हा वाचायची गरज पडायला नको त्यामधील महत्त्वाचं काय आहे किंवा काही त्याच्यामध्ये टॅगलाई अशा लाईन असतात ज्या आपल्या क्वेश्चन सोडवण्यासाठी महत्त्वाचं असतं तर त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता तर तो फुले तोडणार एवढ्यात त्याने तळ्याच्या देवतेचा आवाज ऐकला तिने फुले तोडण्याच्या तीन अटींची घोषणा केली आता त्याला फुलं तोडायची आहेत परंतु त्यासाठी काही अटी आहेत तर त्या कोणत्या तर अटीमधले पहा प्रत्येक देवळात जाण्यापूर्वी तुझ्या हातील सर्व फुले तू तळ्यात धुतली पाहिजे त्यानंतर लक्षात ठेव की तू जेव्हा तळ्यात फुले धुशील तेव्हा त्यांची संख्या दुप्पट होईल आता हे वाक्य यामधील महत्वाचं आहे जे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तळामध्ये जेव्हा फुलं धुईल तो तेव्हा त्याची जी संख्या आहे ती कशी होणार आहे दुप्पट होणार आहे आणि एकही एक फूल वाया न घालवता तू प्रत्येक देवतेला समान संख्या इतकी फुले व्हायला हवीत आणि दुसरी महत्त्वाची अट कोणती आहे की समान संख्या असली पाहिजे प्रत्येक देवाला फुले वाहण्याची आणि एकही एक फूल शेवटी त्याच्या हातामध्ये शिल्लक राहत राहता कामा नये अशा तीन अटी आहेत पहिली अट कोणती तळ्यामध्ये धुवावी लागतील धुतल्यानंतर फुले डबल होतील आणि त्यानंतर देवांना समान फुले व्हायची आहेत आणि शेवटी त्याच्या हातामध्ये एकही फूल उरायला नको किंवा शिल्लक राहता कामा नये आणि तुला एकदाच फुले तोडता येतील फुले केव्हा तोडता येतील एकदाच व्यक्तीने सुरुवातीला कमीत कमी जितकी फुले तोडली पाहिजेत आणि तिने प्रत्येक देवतेला कमीत कमी किती फुले पाहिजेत त्या संख्या आता असे जे प्रश्न आहेत तुम्हाला याच्यामध्ये कोणताही टाईप नाही आहे किंवा कोणतीही प्रोसिजर नाही आहे फिक्स की याच पद्धतीने उत्तर येईल असे प्रश्न सोडविताना तुम्हाला सरळ सरळ पर्यायावरून उत्तरं काढायची आहेत तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये पर्याय दिलेला आहे दहा दहा पहिल्यांदाची जी संख्या आहे हे लक्षात घ्या इथे वाचायचा आहे प्रश्न पहिली संख्या कशाची आहे जितकी फुले तोडली आणि दुसरी संख्या कशाची आहे तर जितकी फुले वाहिली म्हणजे समजा हे जर ऑप्शन असेल तर दहा फुले तोडली आणि दहा वाहिली हा ऑप्शन असेल तर सात फुले सुरुवातीला तोडली आणि आठ 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 अशी तीन वेळा देव देवांच्या मंदिरामध्ये वाहिली आता हा प्रश्न सोडवायचा कसा ते आपण पाहूया तर पहा कसं आहे अगणित कसं आहे ते लक्षात घ्या एक व्यक्ती आहे समजा आणि तो व्यक्ती इथे फुलं तोडत आहे त्यानंतर त्याला इथे तळं आहे त्या तळ्यामध्ये ते धुवायचे आहे आणि नंतर इथे एका देवाला वाहायचे आहेत इथे फुले तोडल्यानंतर तळ्यात धुतल्यानंतर ती फुले कशी होणार आहेत डबल होणार आहेत त्यानंतर पुन्हा एक तळा आहे इथे सुद्धा त्याला फुलं धुवायची आहेत इथेसुद्धा ती हातातील फुलं डबल होणार आहेत या देवाला व्हायची आहेत त्यानंतर तिसरं तळा आहे इथे सुद्धा त्याला फुले धुवायची आहेत आणि शेवटच्या देवाला व्हायचं आहेत इथे फुलं वाहल्यानंतर या देवाला फुलं वाहल्यानंतर तिथे एकही एक फुल उरता कामा नये अशा प्रकारची अट आहे आणि समान फुलं त्याला तीनही मंदिरामध्ये व्हायची आहेत आता ज्या व्यक्तीला सुरुवातीला किती फुलं तोडायची आता आपला पहिला पर्याय आहे दहा दहा त्यामुळे आपण दहा दहा हे ऑप्शन घेऊन पाहूया जर का समजा त्या व्यक्तीने दहा फुले तोडली सुरुवातीला लक्षात घ्या दहा फुले तोडली आणि तळ्यामध्ये धुतली तर त्याच्या हातातील फुले डबल म्हणजे किती होतील वीस आणि त्याच्यातली त्यांनी दहा फुले जर का या मंदिरामध्ये वाहिली तर वीसमधून दहा गेले त्याच्या हातामध्ये इथे उरतील दहा फुले आणि ती जर या तळामध्ये परत धुतली तर परत त्याच्या हातामध्ये वीस फुले होतील त्या वीसमधलीसुद्धा त्यांनी दहा इथे वाहिली तर त्याच्या हातामध्ये किती फुले उरतील दहा दहा फुले या तिसऱ्या तळामध्ये धुतल्यानंतर पुन्हा ते वीस होतील आणि त्या वीसमधली जर त्यांनी दहा इथे वाहिली तर त्याच्या हातामध्ये दहा ही एक्स्ट्रा उरणार आहेत त्यामुळे अशा प्रकारे करून चालणार नाही म्हणजे दहा फुले तो तोडू शकणार आहे का तर नाही त्याला दहा फुले तोडून चालणार नाहीये आता आपलं दुसरं ऑप्शन आहे आपलं जे दुसरं ऑप्शन आहे पहा दुसरा ऑप्शन आहे सात आणि आठ ओके दुसरं ऑप्शन आहे आपलं सात आणि आठ आपण ते घेऊन पाहूया की आन्सर येते का सात आणि आठ लक्षात घ्या तुम्हाला अंदाजाने लक्षात यायला पाहिजे की विषम संख्या असणार आहे कदाचित विषम संख्येवरून उत्तर असा अंदाज जर बांधला तर आपल्याला सात आणि आठ हे दुसरा ऑप्शन लगेच जर आपण याच्यावरून केलं तर आन्सर आलं असतं परंतु आपण सध्या प्रॅक्टिस करत आहोत त्यामुळे आपण एक एक पर्याय सिरियली जातोय तर दुसरं आहे पहा सात जर त्याने सुरुवातीला सात फुले तोडली सात फुले तोडली आणि तळ्यामध्ये जर धुतली तर त्याची किती फुले होतील चौदा चौदा मधली जर त्यांनी इथे आठ वाहिली पहिल्या देवाजवळ जर त्यांनी आठ फुले वाहिली तर त्याच्या हातामध्ये किती फुले उरतील सहा ओके सहा फुले उरतील सहा फुले या तळ्यामध्ये जर का धुतली तर सहा फुले तळ्यामध्ये धुतल्यानंतर डबल होतील आणि त्याच्या हातामध्ये होतील बारा फुले मग बारा फुलांमधली परत त्याने इथे आठ वाहिली तर त्याच्या हातात किती उरतील चार फुले ती जर का या तिसऱ्या तळ्यामध्ये धुतली तर चार गुन्हेला दोन म्हणजे किती होतील त्याच्यामध्ये आठ फुले त्याच्या हातामध्ये असतील आणि ती आठच्या आठही तो लास्टच्या म्हणजे तिसऱ्या मंदिरामध्ये वाहील समान फुलांची संख्या त्यांनी देवाला वाहिलेली आहे आणि त्याच्या हातामध्ये एकही फुल शिल्लक राहिलेलं नाही आणि त्याने तीनही तळ्यांमध्ये फुलं धुतलेली आहेत म्हणजे तीनही तीन अटींची पूर्तता या पद्धतीने आपली झालेली आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला या कोड्याचं अँसर येणार आहे ऑप्शन नंबर टू सात आणि आठ सुरुवातीलाच तो सात फुले तोडेल आणि प्रत्येक मंदिरामध्ये तो आठ आठ फुले अशी वाहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या कोड्याचा अॅन्सर येणार आहे आणि आपला अॅन्सर असणार आहे ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू इज अवर आंसर लक्षात आलं हे गणित याच्यामध्ये कोणतीही फिक्स अशी प्रोसिजर नाही आहे तुम्हाला सिरियली जाऊनच सोडवावं लागेल किंवा एक एक गोष्ट काय दिलेली आहे असे कोड्याचे प्रश्न विचारत आहे आयोग सध्या त्यामुळे असे प्रश्न तुम्हाला स्किप करून चालणार नाही आहे प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसनेच येईल गणिताची रोजची जर का तुमची प्रॅक्टिस असेल तर असे कोडे सोडवण्याची तुम्हाला सवय होईल आणि तुम्ही ते नक्की सोडवू शकाल त्यानंतरचं पुढचं गणित पहा तर या प्रकारची गणितं तर नक्की विचारली जातात आता यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी सुरुवातीलाच मी सांगते की काय लक्षात ठेवायचे आहेत सुरुवातीलाच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पहिली म्हणजे जेव्हा तुम्हाला सर्व म्हटलेलं असेल तेव्हा ही आकृती लक्षात ठेवायची आहे सर्व साठी म्हटलं असेल तर तुम्हाला तुम्हा अशा प्रकारची आकृती लक्षात ठेवायची आहे थे? काहीसाठी आणि जर का तुम्हाला एकही नाही असं म्हटलं असेल तर ही तिसरी आकृती तुम्हाला लक्षात ठेवायची थे? आहे नो वन म्हणजे एकही एक नाही असं जर म्हटलं असेल तर सर्व म्हटलं तर ही आकृती काही म्हटलं तर अशी आकृती बघा इथे काही भाग रंगविलेला आहे आणि इथे सर्वच्या सर्व भागाच्या आतमध्ये इन्क्लूड आहे आणि एकही नाही म्हणजे दोनही गोल आपले वेगळे आहेत ह्या तीन गोष्टी तुम्हाला हे गणित सोडवण्यासाठी लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर आता आपण आपल्या गणिताकडे जाऊया तर गणितामध्ये काय म्हटलेलं आहे पहा सर्व शिक्षक डॉक्टर आहेत आता याची आकृती आपण काढूया सर्व शिक्षक डॉक्टर आहेत ओके आकृती काढून घेऊया आपण सर्व शिक्षक कोण आहेत डॉक्टर आहेत सर्व शिक्षक साधी आपण टी घेऊया आणि डॉक्टरसाठी आपण डी घेऊया ओके झालाय सर्व शिक्षक डॉक्टरच्या मध्ये आले आहेत म्हणजे आपलं पहिलं आपलं जे वाक्य होतं ते आपण केलं सर्व शिक्षक डॉक्टर आहेत त्यानंतरचं दुसरं वाक्य काय आहे सर्व डॉक्टर इंजिनियर्स आहेत मग आता सर्वच्या सर्व डॉक्टर कोण आहेत तर इंजिनियर आहेत मग आपण आपला तिसरा गोल घेऊया इंजिनियरचा है? है। तर सर्वच्या सर्व डॉक्टर कोण आहेत इंजिनियर आहे ही पण आपली तिसरी जी अट आहे ती पूर्ण झाली किंवा ती कंडिशन आपण काढून घेतली त्यानंतरचं वाक्य काय आहे सर्व इंजिनियर विद्यार्थी आहेत सर्वच्या सर्व इंजिनियर कोण आहेत तर विद्यार्थी आहेत म्हणजे याच्यावरती सुद्धा आपला एक गोल असणार आहे तो असणार आहे स्टुडंटचा सर्वच्या सर्व इंजिनियर कोण आहेत तर विद्यार्थी आहेत पहिलं काय म्हटलं सर्व टीचर किंवा शिक्षक हे डॉक्टर आहेत सर्व डॉक्टर इंजिनियर आहेत आणि सर्व इंजिनियर हे शिक्षक आहेत असे आपले तीन वाक्य काढले तर त्याच्यावरून तुम्हाला वाक्य विधानावरून निष्कर्ष दिलेले आहेत आणि त्यामधील तुम्हाला सत्य निष्कर्ष कोणता आहे ते ओळखायचं आहे तर पहिलं वाक्य काय आहे पहा काही विद्यार्थी शिक्षक आहेत आता आपल्या वाक्यामध्ये असं कुठे आहे का काही विद्यार्थी शिक्षक आहेत असं कुठे आहे का पहा विद्यार्थी म्हणजे स्टुडंट काही विद्यार्थीय टीचर शिक्षक आहेत का तर हो मधला भाग आहे म्हणजे काही हे शिक्षक असू शकतात त्यामुळे हे पहिलं वाक्य काय आहे तर करेक्ट आहे पहिलं वाक्य काय आहे तर करेक्ट आहे त्यानंतरचं दुसरं वाक्य काय आहे सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत का तर हो डॉक्टर आतमध्ये आहे आणि स्टुडंटचा यसचा गोला बाहेर आहे त्यामुळे सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत हे वाक्य सुद्धा बरोबर आहे दुसऱ्या नंबरचं आणि तिसरं वाक्य काय आहे काही इंजिनियर्स शिक्षक आहेत मग काही इंजिनियर शिक्षक आहेत का हो इंजिनिअरचा काही टीचरचा टीचरचासुद्धा आहे मध्ये तुम्हाला हा दिसत आहे तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे आणि शेवटचं वाक्य काय आहे सर्व डॉक्टर शिक्षक आहेत तर सर्व डॉक्टर शिक्षक आहेत का तर शिक्षक हे आतमध्ये आहेत आणि डॉक्टर हे बाहेर आहेत सर्व जे टीचर आहेत ते डॉक्टर आहेत परंतु सर्वच्या सर्व डॉक्टर हे टीचर नाही आहेत कारण डॉक्टरचा गोल हा मोठा आहे टीचरच्या गोलपेक्षा त्यामुळे हे चुकीचं असणार आहे आणि मग यावरून आपल्याला काय पर्याय खाली आहेत बघा पहिल्यांदा वाक्य दिलेली आहेत त्यानंतर निष्कर्ष आहेत आणि त्यानंतर ऑप्शन आहेत आता ऑप्शन कोणती कोणती आहेत पहिला आहे फक्त अ निष्कर्ष एक सत्य फक्त निष्कर्ष दो एक किंवा दोन सत्य फक्त निष्कर्ष दोन सत्य आणि चार वगळता सर्व निष्कर्ष सत्य तर आपण आपल्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे की चार वगळता सर्वच्या सर्व, सर्व निष्कर्ष हे सत्य आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर फोर काय असेल याचं उत्तर सगळेच्या सगळे निष्कर्ष काय आहेत सत्य आहेत आणि चौथाच निष्कर्ष फक्त चुकीचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे गणितं सोडवायची आहेत आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल आणखी एक दोन जर का गणित आपण अशा प्रकारचे सॉल्व्ह करून पाहिली तर तुम्हाला याची एक कल्पना येईल आणि तुम्ही सुद्धा असे गणित नक्की सॉल्व्ह करू शकाल तर ता त्यानंतरचं दुसरं आहे ब्लड रिलेशन याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात यामध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर का तुम्हाला बहीण भाऊ असं म्हटलेलं असेल तर इक्वलचं साईन घ्यायचं कारण समान असतो बहीण भावांचा दर्जा आणि त्यानंतर जर का जनरेशन दाखवायची असेल तर अशा प्रकारचा ॲरो वापरायचा म्हणजे वडील किंवा आई जे असतात ती वरती असतील आणि त्यांची जी काही मुले आहेत ते खाली असतील म्हणजे जनरेशन गॅप आपण याला म्हणू शकतो वडील खाली वरती आणि मुले खाली अशी खाली खाली जनरेशन जसं आपलं ट्री असते ना एखादी वंशावळ त्याप्रमाणे आपल्याला हा डाऊन ॲरोचा इथे यूज करायचा आहे आणि त्यानंतर जर का पतीपत्नी म्हटलेलं असेल तर पतीपत्नी सुद्धा तुम्हाला एकाच रेषेने दाखवायच्या आहेत किंवा अशी समान रेषेने तुम्ही पती पत्नी दाखवू शकता कारण ते सुद्धा काय आहेत तर एकाच जनरेशनमधले आहेत पती आणि पत्नी जसे बहीण भाऊ समान आहेत तसं पती पत्नी सुद्धा आपल्याला सिंगल ॲरोने दाखवायचे आहेत आता हे फक्त एक अशा प्रकारे तुम्हाला दाखवायचं आहे त्यानंतर आणखी एक की मेल फिमेल आहे तर फिमेलसाठी मग कोणी गोल चौकोन अशा प्रकारचे चिन्ह सुद्धा वापरतं त्यानंतर ता, कोणी अल्फाबेट सुद्धा वापरत असेल एफ किंवा यम तर यामध्ये कन्फ्युजन असं होऊ शकतं की कधी कधी गणितामध्ये सुद्धा एक्स एफ यम असे व्हेरिएबल वापरलेले असतात त्यामुळे तुम्ही तुम्ही त्याचा यूज न करता सरळ सरळ जर का मेल असेल तर त्यासाठी प्लस साईन वापरा आणि फिमेल असेल तर त्यांच्यासाठी मायनस साईन वापरा किंवा मेलसाठी मायनस फिमेलसाठी प्लस हे तुमचं तुमच्या मनाने तुम्ही ते ठरवू शकता तुमच्या मनाने ज्याची तुम्ही प्रॅक्टिस कराल तेच चिन्ह फक्त कायम ठेवा ते वेळेवरती बदलू नका त्यामुळे तुमचं उदाहरण किंवा उत्तर काढताना कन्फ्युजन होईल तर आता आपल्याला जे आपलं गणित पाहायचं आहे तर पहा अली बालाचा भाऊ आहे कल्लू अलीचे वडील आहेत दामू नीलाचा भाऊ आहे नीला, नीला बालाची मुलगी आहे तर दामूचे काका दर्शविणारा पर्याय निवडा आता यामध्ये तुम्हाला आ, काय दिलेलं आहे एक वंशावळ किंवा एक रिलेशन सांगितलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला एका व्यक्तीचं रिलेशन दुसऱ्या व्यक्तीशी काय आहे ओळखायचं आहे तर सुरुवातीला काय म्हटलेलं आहे पहा अली बालाचा भाऊ आहे आता अली आणि बाला हे काय आहेत भाऊ आहेत मग आपण पहिलेच म्हटलं होतं की अली आणि बाला आता आपण ए घेऊया अलीसाठी अली, अली आणि बाला हे कोण आहेत भाऊ आहेत ठीक आहे असं ना म्हणतात त्यांनी म्हटलंय अली हा बालाचा भाऊ आहे त्यामुळे अली हा कोण झाला मेल झाला परंतु बाला मुलगा आहे की मुलगी हे आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण तिथे काही लिहिणार नाही कल्लू अलीचे वडील आहेत आता कल्लू कोण आहेत तर अलीचे वडील आहेत मग कल्लू हे अलीचे वडील आहेत त्यामुळे कल्लू कुठे येईल वर येईल आपण म्हटलं होतं की वडील असतील तर वर लिहायचे वर लिहायचे वडील आहेत त्यामुळे ते सुद्धा प्लस कारण ते मेलसाठी आपण इथे प्लस साईन घेत आहोत ठीक आहे कल्लू अलीचे वडील आहेत त्यानंतरचं वाक्य दिलं आहे दामू नीलाचा भाऊ आहे आता दामू आणि नीला हे यांचं काही तुम तुम्हाला इथे सांगितलेलं नाही त्यामुळे आपण इकडे लिहूया दामू कोण आहे नीलाचा भाऊ आहे इक्वलमध्ये लिहूया आपण आता हे दोघेही बहीण भाऊ भाऊ आहेत बहीण भाऊ आहेत कोण आहेत ते माहिती नाही आहे तर ते सुद्धा आपण इक्वलमध्ये लिहूया ठीक आहे आणि शेवटी म्हटलेलं आहे नीला बालाची मुलगी आहे शेवटी काय म्हटलेलं आहे नीला ही बालाची कोण आहे मुलगी आहे नीला ही नीला जी आहे ती बालाची कोण आहे मुलगी आहे जनरेशन गॅप दाखवलेला आहे तर ही मुलगी आहे म्हणजे हे मायनस आहे आता इथे आपल्याला काय माहिती आहे का की बाला ही तिची आई आहे किंवा वडील आहे असं वाक्य कुठे दिलेलं आहे का तर दिलेलं नाही आहे त्या वाक्या त्या पर्यायामध्ये किंवा त्या एक्झाम्पलमध्ये uh, असं कुठेही दिलेलं नाही आहे दामूचे काका दर्शविणारा पर्याय निवडा आता दामूचे काका दर्शविणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ज्या अर्थी ही नीला बालाची मुलगी आहे त्याअर्थी दामूसुद्धा मुलगी किंवा मुलगा असेल याचं सुद्धा जेंडर माहिती नाही तर दामूचे काका आपल्याला निवडायचे आहेत परंतु आपल्याला इथे ही व्यक्ती कोण आहे हे माहिती नाही आहे या दामूची आई आहे की बाबा आहेत हे माहिती नाही आहे त्यामुळं आपण यामध्ये उत्तर काढू शकत नाही मग आपल्याला तसा पर्याय सुद्धा आहे की या वाक्यामध्ये बालाचे लिंग जे आहे ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे ऑप्शन नंबर फोर बालाचे लिंग माहीत नाही आहे त्यामुळे आपण या एक्झाम्पलमध्ये काढू शकत नाही की दामूचे काका कोण आहे बालाचे लिंग जर का मेल असते तर आपण काढू शकलो असतो की कल्लू हे त्याचे काका आले असते कारण ते अलीचे आणि बालाचे बाबा आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे रिलेशनशिपचे एक्झाम्पल एक डायग्राम तयार करावी लागते असे साईन तुम्ही हेच यूज करा जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही किंवा तुम्हाला वाटतील ते तुम्ही फिक्स करा आणि त्यानुसार त्याचं अँसर काढण्याचं प्रयत्न करा तर अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवायची आहेत आय होप तुम्हाला मी जे काही आज सांगितलेलं आहे ते लक्षात आलं असेल लक्षात आ, जे गणिताची प्रोसिजर आहे ती कशा प्रकारे महत्त्वाचे गणित आपण घेत हो, आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एम पी एस सीचे रिलेटेड आणखी व्हिडिओ जर का तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ड्रीम एम पी एस सी या माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता तिथेसुद्धा तुम्हाला असेच लाईव्ह व्हिडिओ एम पी एस सीचे मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग